घराच्या आजूबाजूला सुरू असलेला गोंधळ ट्रॅफिकमधून ऑफिसला पोहोचण्यासाठी करावी लागणारे सर्कस ऑफिसमध्ये बॉसचं असलेलं प्रेशर आणि ऑफिसमध्ये आपल्या सहकार्यांची करावी लागणारी मनधरणी यासोबतच काम सुरू असताना गेलेलं इंटरनेट कनेक्शन आणि गेलेली लाईट या सगळ्या नाही याहून हजार कारणांमुळे आपलं सतत डोकं हे दुखतच असतं आणि अशा वेळेस पाय आपोआप वळतात ते मेडिकल दुकानाकडे पेनकिलर घेण्यासाठी एक गोळी आणि काम सुरू परंतु या पेन किलरने अमेरिकी प्रशासनाची डोकेदुखी वाढवलेली आहे कारण की गेल्या वर्षभरामध्ये या पेन किलर मुळे अमेरिकेत एक लाखाहून अधिक जणांचा बळी गेलेला आहे आणि यावरील उपाययोजनेचा भाग म्हणून अमेरिकेने चायनीज पेन किलर मॅन्युफॅक्चरर्सवरती कडक निर्बंध देखील लावलेले आहेत आज आपण चर्चा करणार आहोत या पूर्ण बातमीची पेन किलरच्या आजूबाजूच्या माहितीची आणि काळजाला हात घालणाऱ्या काही घटनांची नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिकन प्रशासनाने चार चायनीज कंपन्यांवरती निर्बंध लावलेत या कंपनीत एक कंपनी आहे च्यू फाय यांची जी की अनाबॉलिक स्टेरॉइडची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे अमेरिकेच्या दाव्यानुसार चीन हा ओपिओइड फेन्टाईलचा प्रमुख पुरवठाधार आहे आणि जे की एक पॉवरफुल पेनकिलर आहे अमेरिकेत या पेन किलरच्या अतिसेवनाने गेल्या दशकभरात मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण तीस टक्क्यांनी वाढलेलं दिसतंय या पेन किलरमुळे जे आत्तापर्यंत बळी गेलेले आहेत या बळींची एकूण संख्या ही कार अपघात प्लस गन फायर प्लस फ्लू आणि न्यूमोनिया या सर्वांचे एकत्रितपणे जे झालेले मृत्यू आहेत त्यांच्याहून अधिक आहे म्हणजे तुम्हाला ही एकंदरीत घटना किती गंभीर आहे हे समजून येईल आणि चीन पाठोपाठ भारत हा या फेंटाईलचा किंवा पेन किलरच्या बाबतीतला सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार देश सुद्धा आहे ऍक्च्युली ऊस गोड लागला म्हणून मुळासकट सकट खायचं नाही हे आपल्या आजा पंजोबाने सांगून ठेवलेलं आहे परंतु या बाबतीमध्ये सगळ्यांनीच माती खाल्लेली आपल्याला दिसते कोणत्याही औषधाच्या दुकानात सर्वात जास्त विक्री होते ती पेन किलरचीच गल्लीतल्या कोणत्याही मेडिकल दुकानात जा डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तुम्हाला ह्या गोळ्या मिळतात आणि ह्या गोळ्या हातोहात विकल्यासुद्धा जातात एका मेडिकल दुकानामध्ये पंधरा वीस पाकिटं तर अगदी किरकोळीत विकली जातात एकंदरीत दुकानाचा जो काही बिझनेस असेल त्याच्यामध्ये तीस टक्क्यांच्या आसपासचा वाटा या पेन किलरचाच असतो म्हणजे मार्केट किती मोठं आपण सवय किती लावून घेतलेली हे थोडासा अंदाज येईल एक न पटणारी गोष्ट सांगतो विश्वास नाही बसणार कोणाचा तरी देखील सांगणारच आहे की या ज्या पेन किलर आहेत या पेन किलर मुळे तुमचा आजार अजिबात बरा होत नाही शरीराचं डोकं हात पाय काही दुखलं तर काय होतं तेथून मेंदूला संदेश पाठवला जातो आणि ह्या पेन किलर काय करतात पेन किलर मेंदूकडे जाणारे आणि तेथून येणारे वेदनेचे जे संदेश आहेत ते संदेश अडवतात त्याच्यामुळं आपल्याला दुखते किंवा वेदना होत आहेत हे लक्षात येत नाही काही लोक नियमितपणे पेनकिलर घेतात परंतु या तात्पुरत्या वेदना कमी करणाऱ्या औषधांमुळे ते गंभीर आजारांना आपसुकच निमंत्रण देतात आता या औषधांच्या अतिसेवनामुळं हार्ट अटॅक येणं किडनी फेल होणं किंवा लिव्हर फेल होणं हे आता अगदी कॉमन झालेलं आपल्याला दिसून येतं आता मार्केटमध्ये अनेक प्रकारचे पेन किलर्स उपलब्ध आहेत फक्त गोळ्याच नाहीत तर इंजेक्शन्स उपलब्ध आहेत सिरप्स आहेत क्रीम्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला हे पेनकिलर भेटतात या पेनकिलर मुळे मेंदूवर सुद्धा परिणाम झाल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत आणि खूप सारे जण नैराश्यात गेलेले देखील निरीक्षणं नोंदवली गेलेली आहेत आता काही औषधं बघूयात जी पेनकिलर म्हणून आपण वापरतो क्रमांक एकला आहे पॅरासिटामॉल हे सर्वात पॉप्युलर असलेलं औषध आहे जे की सर्रास वापरलं जातं पेनकिलर म्हणून परंतु खूप साऱ्या जणांना या पॅरासिटॉल पॅरासिटामॉल जे आहे त्याच्यामुळं ॲलर्जी झालेलं समोर आलेलं आहे अजून एक आहे त्याच्यातलं ते म्हणजे एन एस ए आय डी नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग ॲक्च्युली औषध घेताना ते एन एस आय डी आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायला पाहिजे आणि हे औषध शक्यतो ताप किंवा खूप वेदना ज्यावेळेस होत असेल त्यावेळेसच घेतलं जातं आणि याच्यामध्ये स्टेरॉइड्स नसतात परंतु ह्याचं जर का अतिसेवन केलं तर मूत्रपिंड निकामी होणं रक्त हृदय आणि यकृत यांना सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो अजून एक आहे ते म्हणजे ओपिओइड्स हे सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये विकलं जातं पण हे ओपिओइड जे आहे हे शक्यतो कर्करोगाच्या हो उपचारासाठी वापरलं जातं दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी हे वापरलं जातं परंतु जर का तुम्ही जर का हे सर्रासपणे घेतलं तर तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते नैराश्य होऊ शकतं मूत्रसंसर्ग होऊ शकतो आणि उलट्या देखील मोठ्या प्रमाणात होऊ शकतात त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि प्रिस्क्रिप्शनशिवाय हे पेनकिलर्स घ्यायला नाही पाहिजेत एखादी ओळी ठीक आहे पण त्याच्याहून जास्त नसावं आणि लहान मुलांना तर सारखं औषध बिलकुल नाही द्यायला पाहिजे जे मोठी मंडळी आहेत जे ॲस्पिरियन घेतात त्यांच्यामध्ये ब्लॉकेज झालेले देखील काही उदाहरणं समोर आलेली आहेत काही वेळा जठराला देखील ओरखडे पडतात रक्तस्राव होतो अनेकदा सिरियस पेशंट्स असतात त्यांनी अगोदर ऍस्पिरिन वगैरे घेतलेली असते परंतु त्याचं नेमकं कुठं का दुखतंय काय होतंय हे डॉक्टरांना सुद्धा लवकर लक्षात येत नाही या पेन किलर घेण्यापूर्वी वेदना का होते हे सगळ्यांनी तपासून घ्यायला पाहिजे मेजर कारण जे आहे पेन किलर घेण्यामागचं ते म्हणजे डोकेदुखी खूप सारे जण डोकं दुखायला लागलं म्हणून पेरकिलर घेतात पण डोकं दुखण्यामागं फक्त हेच मी सुरुवातीला जी सांगितली तीच कारण आहेत का असं नाहीये अपुरी झोप झाली असेल सर्दी झालेली असेल खूप सारा स्ट्रेस असेल उपवास केलेला असेल तरी देखील डोकं दुखू शकतं गोळी फक्त तात्पुरता आराम देते आणि तो देखील चटकन कायमस्वरूपी नाही हे समजून घ्या त्याच्यामुळं मूळ दुखणं काय आहे हे डॉक्टरांकडे जाऊन तपासून घ्यायला पाहिजे जेणेकरून या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत किंवा या गोळ्यांची सवय होणार नाही एक गोष्ट सांगतो कोइंबतूर आणि दिंडुगुल हे जे तमिळनाडूमधले ठिकाणं आहेत या ठिकाणी फार मोठे टेक्स्टाईल उद्योग आहेत आणि या टेक्स्टाईल उद्योगांमध्ये खूप साऱ्या महिला कर्मचारी देखील आहेत आता या महिला कर्मचारी काय करतात ज्यावेळेस त्यांचे पिरियड सुरू असतात त्यावेळेस त्या पेन किलर घेतात आणि त्यांना त्या पेन किलर कंपनीकडूनच भरपूर वेळा प्रोवाईड केल्या जातात हे पेनकिलर घेण्याचं कारण काय आराम करणं शक्य नाही आणि सुट्टी घेऊ शकत नाही सुट्टी जर का घेतली तर त्या दिवशीचे दोनशे तीनशे रुपये बुडणार त्याच्यामुळे या महिला कर्मचारी सर्रास पेनकिलर घेतात परंतु आजच्या दिवशी दोनशे तीनशे रुपये कमवायच्या नादामध्ये नंतरच्या काळामध्ये दोन तीन लाख रुपये खर्च होण्याची शक्यता अधिक आहे या महिलांमध्ये जे प्रॉब्लेम दिसून आलेले ते म्हणजे कसे चार पाच दिवस अगोदर ब्लिडिंग व्हायचं पिरियडसमध्ये परंतु नंतर जर ज्यावेळेस त्यांनी हे गोळ्यांचं से सेवन सुरू केलं त्याची सवय लावून घेतली तर हार्डली दोन तीन दिवसच ब्लिडिंग होते खूप साऱ्या महिलांमध्ये तर चार चार पाच पाच महिने पिरियड्सच आलेले नाहीत हेही उदाहरणं समोर आलेली आहेत काही काही जणांना गर्भपातासारख्या समस्येला देखील सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्या संदर्भातली माहिती समाज माध्यमांवरती उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना एक विनंती आहे विनंती रिक्वेस्ट ते म्हणजे रिकाम्या पोटी या गोळ्या घेऊ नका क्रमांक एक भरपूर पाणी प्या क्रमांक दोन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नाही हे सगळ्यात महत्वाचं गोळी एकदा घेतली की थोडासा दम धरायचा नाहीतर पंधरा मिनिट झाले मला अजून बरं वाटत नाही म्हणून अजून दुसरी घ्यायची असं करू नये दारू आणि पेन किलर हे सगळ्यात खतरनाक कॉम्बिनेशन त्याच्या नादालाच लागायचं नाही एक कुठलं तरी एकच एकतर दारू नाहीतर पेन किलर शक्यतो दारू प्यावीच नाही परंतु जे कुणी असतील तर दारू आणि पेन किलर हे कॉम्बिनेशन घ्यायचंच नाही ज्यांना बी पी आहे शुगर आहे किंवा हृदयाशी संबंधित काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मनाने गोळ्या घ्यायच्याच नाही डॉक्टरांना विचारायचं मगच गोळ्या घ्यायच्या हात दुखला पाय दुखला कंबर दुखली पाठ दुखली तर कुणाकरून तरी दाबून घ्या तुडवून घ्या किंवा शेकून घ्या परंतु गोळ्या अगदी शेवटी ज्या वेळेस डॉक्टर सांगेल त्यावेळेसच घेण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाचं व्यायाम करायला सुरुवात करा स्ट्रेचिंग करा ट्रेकिंग करा चांगल्या पद्धतीचं चा खाणं सुरू करा सकस आहार घ्या नाश्ता दाबून करा कडधान्य वाढवा नॉनव्हेज खात असाल अंडे खात असाल तर ते देखील आहारामध्ये येऊ द्या जेणेकरून या पेन किलरकडे जाण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही परत येऊयात आपल्या मूळ बातमीकडे ते म्हणजे अमेरिकेकडे अमेरिकेमध्ये ड्रग डीलर जे आहे ते फॅन्टनिल इतर ड्रग्जमध्ये मिसळत होते म्हणजे जे आपण कोकेन वगैरे वगैरे जे आहे त्याच्यामध्ये ते, ते मिसळत होते त्याच्यामुळे बळींची संख्या ही अधिक झालेली आहे असं अमेरिकी प्रशासनाचं म्हणणं आहे आणि ज्यावेळेस अमेरिकी प्रशासनाने या चार कंपन्यांवरती निर्बंध लावलेले आहेत तर चीनने देखील फॅन्टॅनिल प्रोडक्शन कंट्रोल करण्याचं ठरवलं आहे आणि आता ते झालं त्यांच्या त्यांच्या देशापुरतं आपण आपल्या इथं नक्कीच आपली स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्यांची काळजी घेऊ शकतो त्यांना हे समजावून सांगू शकतो नाहीतर माहिती ऐकूनच डोकं दुखल गेला दुकानात असं व्हायला नको आरोग्याबाबत अजिबात मस्करी करू नका तर तुम्हाला आपली ही चर्चा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा काही अनुभव असतील तुमचे निरीक्षण असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद